नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नवी गणित दोन यामधील तिसरं प्रकरण आहे त्रिकोण यातील त्रिकोणाच्या दुरुस्त आंतरकोणाचे प्रमेय व त्रिकोणाच्या बाह्य प्रमेय पाहणार आहोत पहिल्यांदा त्रिकोणाच्या दुरस्थ आंतरकोणाचे प्रमेय आकृती पण लक्षात घ्या प्रमेय त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दुरुस्थ आंतरकोणाच्या मापांच्या बेरजे इतके असते पक्ष आहे त्रिकोण पी क्यू आर त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे आणि या त्रिकोणाचा कोण पी आर एस हा बाह्य कोण आहे कोण पी आर एस हा बाह्य कोण आहे साध्य म्हणजे आपल्याला काय सिद्ध करायचं आहे ते कोण पी आर एस कोण पी आर एस बरोबर कोण पी क्यू आर हा कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर म्हणजे कोण पी आर एस या बाह्य कोणाचं बरोबर कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर या दोघांच्या बेरजे इतकं असते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आता सिद्ध तापा आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोणांची बेरीज बिरीज एकशे ऐंशी अंश असते त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता ते तीन कोण कोण शेफहा पहिला आहे कोण पी क्यू आर कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर हा कोण अधिक कोण पी आर क्यू हे तीन कोण याची बेरीज एकशे ऐंशी अंश याला समीकरण एक नंबर देऊ आपण कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर अधिक कोन पी आर क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश आता कोन पी आर क्यू कोण हा पी आर क्यू अधिक कोन पी आर एस इकडचा बरोबर एकशे ऐंशी कारण काय हे रेशीय जोडीतील कोण आहे कोण पी आर क्यू आणि कोण पी आर एस या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश कारण हे रेशीय जोडीतील कोण आहे याला दोन नंबर देऊ म्हणजे समीकरण एक आणि समीकरण दोन किंवा विधान एक व विधान दोनवरून कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर अधिक कोण पी आर क्यू बरोबर कोण पी आर क्यू अधिक कोण पी आर एस विधान एक व दोनवरून कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर अधिक कोण पी आर क्यू बरोबर हे पहिलं विधान बरोबर दुसरं विधान आहे कोण पी आर क्यू अधिक कोण पी आर एस म्हणून पहा याच्यामध्ये आता म्हणून कोण पी क्यू आर अधिक क्यू पी आर बरोबर पी आर एस म्हणजे याच्यामध्ये हा कोण पी क्यू पी आर क्यू आणि हा इकडचा पी आर क्यू हे कट होतील दोन्ही बाजू सारख्या असल्यामुळे दोन्ही बाजूमध्ये पी आर क्यू आणि हा इकडेसुद्धा पी आर क्यू असल्यामुळे हे कमी होतील म्हणून पी आर पी क्यू आर अधिक क्यू पी आर बरोबर पी आर एस कोण पी आर क्यूचा लोप करून म्हणून त्रिकोणाच्या बाह्य माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोणाच्या मापाच्या बेरजे एवढे असते हे आपण सिद्ध केलं यानंतर त्रिकोणाच्या बाह्य प्रमेय पाहता ए आणि बी या दोन संख्यांची बेरीज कंसात ए अधिक बी ही एपेक्षा मोठी असते व बीपेक्षाही मोठी असते लक्षात घ्या ए आणि बी या दोन संख्यांची बेरीज कंसात ए अधिक बी ही एपेक्षा मोठी असते व ही मोठी असते म्हणजेच ए अधिक बी मोठी आहे एपेक्षा आणि ए, ए अधिक बी मोठी आहे बीपेक्षा याचा उपयोग करून त्रिकोणाच्या बाह्यकोणाचा खालील गुणधर्म मिळतो त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी आर एस कोण पी आर एस हा बाह्यकोण असेल तर कोण पी आर एस हा कोण मोठा आहे या कोण पीपेक्षा आणि कोण पी आर एस हा कोण मोठा आहे या कोण क्यूपेक्षा म्हणून त्रिकोणाचा बाह्यकोण हा त्याच्या प्रत्येक दुरस्त आंतरकोणापेक्षा मोठा असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि करा